या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. तर बातमी आहे एका अपघाताच्या संदर्भातली. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खासगी बसला पहाटे 4 सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव खासगी बसवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने ही बस थेट दरीत कोसळली आणि या अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि 27 जण यामध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींवर खोपोलीमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खोपोलीजवळील बोरघाटात हा भीषण अपघात घडला आणि अपघातग्रस्त बसमध्ये मुंबईच्या गोरेगाव इथल्या झांज पथकाचे सदस्य होते. पुण्यातील कार्यक्रम आटपून हे पथक मुंबईच्या दिशेने निघालं होतं. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. जुना पुणे मुंबई महामार्गावर आज पहाटे 4 सुमारास भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघातामध्ये 12 ते 13 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची आलेलं पुढं आलेलं आहे. आपण पाहू शकता हीच ती दरी. याच दरीमध्ये ही बस आतमध्ये कोसळलेली 200 फूट खोली दरी आहे. या दरीमध्ये ही बस चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही कोसळली. त्यामध्ये या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी होते. हे संपूर्ण प्रवासी पुण्यावरनं मुंबईच्या दिशेने चालले होते. हे संपूर्ण जांज पथकचे प्रवासी होते. परंतु चालकाचा ताबा सुटल्यामुळं आता हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आज पहाटापासूनच आता इथे संपूर्ण रेस्क्यू टीम ही कामाला लागलेली आहे. खोपोलीतील अपघातग्रस्त जी टीम आहे ती असेल किंवा लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक मावळ, आपदा टीम आणि डेल्टा फोरचे संपूर्ण कर्मचारी आणि महामार्ग पोलीस या ठिकाणी आता मदत कार्य करत आहेत. अजून खाली किती जखमी आहेत त्याचा अजून आकडा कळलेला नाही, कारण की आत्तापर्यंत 25 ते 26 जणांना वरती बाहेर काढण्यात आलेलं आहे. गणेश जुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. जुना पुणे मुंबई महामार्गावर पहाटे 4 सुमारास एका बसचा अपघात झाला होता. हा बसचा अपघात नेमका कसा झालेला आहे आता आपल्या सोबत येथील रायगडचे पोलीस अधीक्षक आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, नेमका हा अपघात कसा झालेला, काय सांगा, काय माहिती? या ठिकाणी पुण्याहून ही गोरेगाव मुंबईला बस जात होती आणि गोरेगाव मुंबईचीच हे लोक होते. 41 लोक या प्रायव्हेट बसमध्ये होते. पुण्यातील कार्यक्रम संपून ते गोरेगावला निघाले होते. तर पहाटे 4 हा अपघात झालेला आहे. या अपघात जशी समजलं त्यानंतर इथली खोपोलीची रेस्क्यू टीम, त्यानंतर लोकल पोलीस आणि त्यानंतर महामार्ग पोलीस हे तिन्ही यंत्रणा कार्यरत झाल्या आणि तिन्ही जवळ आतापर्यंत 27 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. बाकीचं जे लोक आहे ते रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे. सर, यामध्ये म्हणजे किती जणांचा मृत्यू झाला असेल? आमच्या म्हणजे जे कम्युनिकेशन आहे, माय इन्फॉर्मेशन आहे, त्याच्या आधारे 12 ते 13 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता. सर, यामध्ये ही जी बस कोसळी किती फूट खोल दरीत कोसळली? जवळजवळ 80 ते 90 मीटर खोल अशी ही दरी आहे. हा घाट सेक्शन असल्यामुळे दरी आहे ते त्या ठिकाणी. 80 ते 90 फूट म्हणजे मीटर खोल असणार आहे. अपघात कसं झालं, काय समजलं? अपघात थोडक्यात असं वाटतं की घाट सेक्शन असल्यामुळं वेग आणि स्लोप आहे, उतार आहे, वेग पण वाहनाला जास्त असू शकतो आणि शक्यतो दोन ठिकाणी ती बस आहे ती घासलेली आहे बाजूनं, जे बाजूचे जे कठडे आहेत त्याच्या. तर त्यामुळे वाटतं की ते चालकाचं नियंत्रण थोडंसं कमी पडलं असेल, अशा पद्धतीने घेतलं असेल. चालकाचं नियंत्रण गेल्यामुळे ही बस आता या 200 फूट खोल दरीमध्ये कोसळल्यामुळं हा अपघात झालेला आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. आणि यानंतर बघूया, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री मुंबईत येत आहेत आणि या दौऱ्यात शहा निवडणुकांच्या तयारीसाठी विशेष बैठका घेणार आहेत. आगामी निवडणुकांच्या रणनीतीसह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा ते आढावा घेतील. संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर चर्चा करणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह सुकाणू समिती सदस्यांची बैठक स्वतंत्र बैठकही इथं होईल. तसंच रविवारी शहांच्या हस्ते खारघरमधील सेंट्रल मैदानावर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या ठिकाणाची मुख्य व्यासपीठावर जाऊन पाहणी केली. नवी मुंबईच्या खारघर इथं 16 महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येईल. इथल्या संपूर्ण तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतला आहे. याआधी संध्याकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह मंत्री शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण यांनीही इथल्या तयारीचा आढावा घेतला होता. मुंबई महापालिकेपासून नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल या सर्व, सिडको हे सगळे जे आहेत सर्व आमच्या संस्था आहेत,
या सगळ्यांनी एक टीम वर्क म्हणून या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापासून काम करतायत आणि मी आता पुन्हा एकदा आढावा घेतला. अतिशय चांगलं नियोजन, उत्तम नियोजन या सर्व आमच्या अधिकाऱ्यांनी, पोलीस डिपार्टमेंट, पार्किंग, सगळं डॉक्टर्स आणि सगळी जी काही आवश्यकता आहे या सर्व आवश्यकतेची लक्षात घेऊन याचं सर्व नियोजन अतिशय उत्तम केलेलं आहे. राज्य सरकारच्या वतीनं आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य सरकारची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे श्री सदस्यांची सुद्धा एक वेगळी तयारी सुरू झालेली आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं जे श्री सदस्य किंवा ज्या व्यक्ती या कार्यक्रमासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी एक मार्गदर्शिका जाहीर करण्यात आलेली आहे, काही मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलेली आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असणार आहे तो आहे मास्कचा, कारण की कोरोनाचं संकट वाढतं आहे आणि अशा वेळेला ज्या व्यक्ती जे श्रीसेवक मास्क घालून येणार आहेत त्यांनाच या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे, अन्यथा त्यांना प्रवेश मिळणार नाही आहे. त्याबरोबर लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती आणि गर्भवती महिलांना या कार्यक्रमात प्रवेश नाकारला जाणार आहे, किंबहुना त्यांना या प्रवेशासाठी घेऊनच येऊ नये, कार्यक्रमस्थळी त्यांना आणू नये, जेणेकरून गर्दीचा त्रास त्यांना होणार नाही आणि त्यांची प्रकृती ठीक राहील, हा याच्यामागचा उद्देश आहे. यासोबत ज्या व्यक्तींना कोणता आजार असेल, दमा अस्थमा असेल किंवा त्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास असू शकतो आणि ज्यांना चालण्यामुळे दम लागतो किंवा धाप लागते अशा व्यक्तींनासुद्धा इथे येण्यास प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. आणि यासोबत जे श्री सदस्य परगावातनं येणार आहेत, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातनं येणाऱ्या श्री सदस्यांसाठी 3 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे, तशी व्यवस्था, तशी माहिती त्यांना दिली गेलेली आहे. जो कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात करायचं नियोजन केलेलं आहे, साधारण 21 लाख लोक या कार्यक्रमाला जमतील असं नियोजन आहे, त्यामुळे सगळ्यांनी हा कार्यक्रम शिस्तीनं पार पाडावा असं आवाहन किंवा अशी आज्ञा नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं श्री सदस्यांना देण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत, रेवदंडा, अलिबाग. रविवारी